शिंदे फडणवीस आणि अजित पवारांची वर्षा निवासस्थानी बैठक, मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपावर चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वर्षा निवासस्थानी बैठक ही पार पडली। मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपावर चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते। आपले प्रतिनिधी कुणाल भोटे आपल्या सोबत फोनलाइन वरून जोडलेले आहेत। कुणाल, काय अधिकची माहिती? निलम, संपूर्ण राज्याचं लक्ष हे मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागून आहे। 17 जुलैला अधिवेशन आहे। अधिवेशनाच्या आधी हा मंत्रिमंडळ विस्तार होणं अपेक्षित आहे, कारण विरोधकांकडून यावरती वारंवार बोललं जात आहे। त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या नवमंत्र्यांनी शपथविधी घेतला होता आणि या शपथविधीनंतर त्यांचा पोर्टफोलिओ जो आहे तो सादर करण्यात आलेला नाहीये, त्यामुळे या मंत्र्यांना कोणती खातेवाटप होणार यासाठी काल आदित्य ठाकरे यांनी देखील ट्विट केलं होतं। आणि याचसाठी, कारण याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार होतं, मात्र आता याच सरकारमध्ये अजित पवार देखील आता सामील झाल्यामुळे राष्ट्रवादीच्या आमदारांना, त्याचप्रमाणे भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांना कोणते मंत्रिपदे मिळणार याबाबतची जी महत्वाची बैठक आहे ती काल वर्षा बंगल्यावरती पार पडली होती। यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते। यांच्यामध्ये बराच वेळ बैठक पार पडल्याने या बैठकीमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांना कोणती मंत्रिपदे मिळणार, त्याचप्रमाणे आताच्या या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये किती मंत्री शपथ घेणार आणि त्याचप्रमाणे कोणत्या आमदाराच्या पारड्यात कोणतं मंत्रिपद पडणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे। नीलम, या संदर्भात अधिक माहिती केव्हा मिळणार आहे? कालची जर उदय सामंत यांची पत्रकार परिषद पाहिली तर उदय सामंत यांना प्रश्न विचारला असता मंत्रिमंडळ विस्तार केव्हा होणार, तर येत्या काही तासांमध्येच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे किंवा लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे अशा प्रकारचं वक्तव्य, एक सूचक वक्तव्य उदय सामंत यांनी केलेलं आहे। त्यामुळे आज किंवा उद्या या आजच्या 2 दिवसांमध्ये हा मंत्रिमंडळ विस्तार होणं अपेक्षित आहे, कारण प्रत्येक नेत्यांकडून, म्हणजेच महायुतीतील प्रत्येक नेत्याकडून असं सांगितलं जात आहे की 17 जुलैच्या आधी हा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे आणि त्याचप्रमाणे 14 मंत्री जे आहेत ते आपल्या मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। त्यामुळे हे 14 मंत्री कोण आहेत किंवा खांदेपालट या सरकारमध्ये होते का, ज्या मंत्र्यांना आता मंत्रिपद आहेत त्यांची मंत्रिपद जाऊन नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाते का, हे पाहणं महत्वाचं असणार आहे। निलम, कुणाल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली, मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपावर चर्चा झाल्याची शक्यता आहे।